पावसाची संततधार. पूर्व मुंबई उपनगरात अद्यापही कायम आहे लोकल सेवा, यामुळे पूर्णतः ठप्प झालेली आहे. मुलुंड ते सीएसएमटी दरम्यान आज पहाटेपासून एकही लोकल धावलेली नाहीये, त्यामुळे अनेक प्रवासी रेल्वे स्थानकांवरती अडकून पडले आहेत. कांजूर रेल्वे स्थानकावरून ह्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी. पावसाची संततधार अजूनही सुरूच आहे, परंतु जी मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा पूर्णतः ठप्प झालेली आहे. आपण सध्या कांजूर रेल्वे स्थानकावर आहोत. इथली तर दृश्य आपण जर पाहिली तर प्रवाशांची गर्दी या रेल्वे स्थानकावर आहे, परंतु लोकल आहेत त्या जागोजागी पाणी भरल्यामुळे ठप्प झालेले आहेत. एकही लोकल आहे ती अद्याप सुरू झालेली नाही आहे, त्यामुळे प्रवासी आहेत ते विविध रेल्वे स्थानकांवर अडकलेले आहेत. पावसाचा जो जोर आहे तो अद्यापही कायम आहे पूर्व मुंबई उपनगर. सायन आणि माटुंगा दरम्यान जे पाणी साचलेलं होतं त्यामुळे काही जे लोकल्स आहेत त्याच्यामध्ये पाणी गेल्यामुळे ह्या लोकल सेवा आहे ती ठप्प झालेली आहे. आपल्यासोबत काही रहिवासी नागरिक देखील आहेत, प्रवासी देखील आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया. सांगा तुम्ही कधीपासून इथे आहात आणि काय आता सध्या अवस्था आहे? सोयीसुविधा दिल्या जात आहेत का, काही मार्गदर्शन केलं जात आहे का? नाही, आता आम्ही इथं अर्ध्या तासापासून इथे, पण अजून काही रेल्वे प्रशासनाकडून काही सूचना नाही किंवा अलॉटमेंट काही केलेली नाही. गाडी आहे का नाही आहे, कुठपर्यंत चालू आहे, कुठून कुठपर्यंत सोडणार आहे, तशी कुठल्याही प्रकारची सूचना दिली गेलेली नाही. परंतु आता काय वाटते, नेहमी जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेला रेल्वे सेवा अशी विस्कळीत होते, प्रत्येक वेळेला आवाहन करावी लागतात प्रशासनाला? नाही, ते हे तर प्रत्येक वेळेस होत आहे. कांजूर स्टेशनला ही काही नवीन बाब नाही आहे, हे प्रत्येक वर्षी अशाच पद्धतीचं हे चालू राहते. दादा, मला तुम्ही सांगू शकाल का कधीपासून तुम्ही आता रेल्वे फलाटावर आहात, काय अवस्था आहे इथली, किती त्रास होतो? एक तास झाला मला, आणि या पावसामुळे आता ट्रेन विस्कळीत झालेली आहे, त्यामुळे आता कामावर जाण्याचं आता रद्द केलं आहे मी. आता ट्रेन कधी चालवेल काय सांगता येणार नाही. नेहमी लोकल सेवा अशा प्रकारे विस्कळीत होते जेव्हा पाऊस जरासा जरी पडला तरी. हो, आता तर हे नेहमीचं झालेलं आहे. पाऊस पडला की मुंबई तुम्हाला माहिती आहे प्रत्येक ठिकाणी खड्डे पाणी हे भरायची परंपरा चालूच आहे, तर त्यामुळे माणसांना काय करणार. सूचना दिल्या जात आहेत, परंतु जी रेल्वे प्रवाशांसाठी जी पर्यायी सुविधा आहेत त्या उपलब्ध करून दिल्या जात नाही आहेत, त्यामुळे जे प्रवासी आहेत ते रेल्वे स्थानकावर खोळंबलेले आपल्याला दिसून येत आहेत. प्रियजनाथ मोरे आणि अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई.